नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम. आज मी दाखवते तुम्हाला स्माइली पोटॅटो. हे स्माइली पोटॅटो आपण थोडक्याच साहित्यापासून तयार होतात, काही जास्त साहित्य लागत नाही. ते आज मी तुम्हाला बनवून दाखवते आहे. याच्यासाठी मी आता दोन बटाटे घेतले. दोन बटाटे बॉईल करून घ्यायचे. चांगले बॉईल करून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 1 वाटी पोहे घ्यायचे. आपण हे दोन बटाटे साल काढून चांगले उकडून आता मॅश करून आपल्याला आता हे बारीक किसणीने किसायचे. हे हाताने मॅश करायचं नाही. प्रथम आपण आता 1 वाटी पोहे मिक्सरला त्याची पावडर करून घेऊया. एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची. दोन बटाटे, 1 पाटी पोहे आणि चवीनुसार मीठ. आता हे बटाटे आपण आहे ते छोट्या बारीक किसणीने आता किसून घ्यायचे, कारण ते हाताने चुरले तर ते मध्ये मध्ये थोडं जाडसर राहतं, म्हणून ते बारीक किसणीने किसायचं. असं हे बारीक किसणीने किसून घ्यायचं. असं छान किसलं त्याचा गोळा पण छान होतो. फक्त त्याचे दोन बटाटे किसून घेतले. आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. अंदाजाने आपलं मीठ टाकायचं. नंतर आपण पोहे बारीक केले होते ते त्याच्यामध्ये टाकायचे. आधी थोडे टाकायचे, थोडं बघायचं किती आपल्याला लागतं ते. याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे. जर आणखीन लागत असेल तर आपण थोडं आणखीन घालायचं. सगळं एकदम घालायचं नाही, थोडं थोडंच पोहे घालायचे ते. आणि असं आपण चपातीचं कणिक मळतो त्याप्रमाणे असं ते मळून घ्यायचं. छान असा गोळा मळला पाहिजे. असा गोळा चांगला मळून घ्यायचा. असं झाला आपला तयार. आपला बघा कसा गोळा तयार झाला छानपैकी. कणिकचा गोळा होतो त्याप्रमाणे असा आपला गोळा तयार झाला. आता आपण जशी पोळी लाटतो ना त्याप्रमाणेच हे लाटायचं. पोळपटायला आपलं चिकटणार म्हणून मी प्लॅस्टिक घेतलं. चिटकत तर नाही बहुतेक, पण एखाद्या वेळेस चिकटलं तर म्हणून मी प्लॅस्टिकवर पहिला करून बघते. असं प्लॅस्टिकवरती आपण पोळीसारखं लाटायचं. असं थोडं लाटून झालं की आपण त्याच्यातून नंतर बाहेर काढून घ्यायचं, कारण हे चिटकत नाही आहे. त्यामुळे ते पोळपाटावरती आता लाटू शकतो आपण. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, मीडियम साईज. असं आपण पोळीसारखं असं लाटून घेऊया. आता बघा छान लाटतं. आता बाजूच्या कडा जरी तुटलेल्या असल्या तरी चालतात, कारण आपण ते आता एका भुचाळ्याच्या साह्याने त्याचे गोल असं करून घ्यायचे. त्यामुळे ते पुन्हा आपल्याला ते का लाटावी लागते. तसे आपण आता ही लाटून झाले. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, असं मीडियम साईजची लाटून घ्यायचो. नंतर माझ्याकडे एक हिंगाची डबीचं झाकण होतं, ते मी घेतलंय. तुमच्याकडे काही असेल त्याच्याने असं गोल आपण पुरी काढतो त्याप्रमाणे. सर्व आपण आता हे असं पुरीप्रमाणे हे करून घ्यायचो. आता आपण सगळ्या आधी तयार करून घ्यायचो. म्हणजे असे 2 बटाट्याचं माझे जवळजवळ 20 झाले. ज्या साईजचं असेल त्याप्रमाणे बघा. असं याच्या प्रकारे हे गोल झाले पुऱ्याप्रमाणे. पाणीपुरीच्या पुऱ्या कशा करतो त्याप्रमाणेच पुऱ्या करायच्या. अशा म्हणजे एक आकारसुद्धा छान येतो आणि छान दिसतात. आता आपण ह्या साईडला काढून ठेवूया. साईडला काढून आधी घ्यायचं. सगळं आधी तयारी करून घ्यायचं. सगळं पुऱ्याप्रमाणे आपण पुऱ्या चवळ आणि साईडचं राहिलेलं ते पुन्हा आपण ते पुन्हा आता गोळा करून त्याचा ते पुन्हा लाटायचं. त्याच्या पुन्हा तेवढ्या साईडच्या पुऱ्या काढायच्या. अशा प्रकारे
सगळे पहिला करून तयारी करून घ्यायची. तिला काही वेळ लागत नाही, एका तासाच्या आतमध्येच होतं. आणि साहित्य पण जास्त नाही आहे, फक्त पोहे, पीठ आणि दोन बटाटे. जर तुम्हाला जास्त करायचे असेल तुम्ही जास्तसुद्धा बटाटे घेऊ शकता. आता माझे दोन बटाट्याचे माझ्या आता 20 झाले. मी एका साईडला आता कढई गरम करत होते, त्याच्यामध्ये तेल टाकते, म्हणजे एका साईडला आपलं तेलसुद्धा गरम होईल. आता एका साईडला हे तेल आपण गरम करायचं आहे, कारण आता स्माइली करायला घ्यायचं. स्माइली करण्यासाठी मी आता लॉलीपॉपची जी कांडी होती ना त्याच्याने मी करते. तर तुमच्याकडे जर नसेल तर स्ट्रॉ आपला असतो ना, त्या स्ट्रॉलीसुद्धा आपण करू शकतो. आणि स्माइलीसाठी चमचा वापरला आहे मी, त्या चमच्याने असं स्माइली करून घ्यायचं. बघा लॉलीपॉप चटण्यानी आपण असे त्याचे डोळे करायचे. एवढा आकार पाहिजे तसं करायचा तुम्ही. आणि माझ्या चमच्याने आपण याची स्माइली करून घ्यायची. असं सगळं आपण हे आता तयार करून घ्यायचं. याच्याप्रमाणे असे स्माइली सगळे तयार करून घेऊया. असे काय काय बघा, कशा हसतायत, काय काय रडतायत, असं म्हणजे एक एक वेगवेगळे स्टाईल येते. काय चालतं आपल्याला छान दिसतं पण. बघा किती छान वाटतात. आपण आता हे तयार करून घेतले, सगळे तयार करून घ्या. सुरीने पाहिजे तर तुम्ही सुरीच्या एका साईडने तसं सुरीने सुद्धा तुम्ही करू शकता. सुरीने सुद्धा त्याचे स्माइली होतात तयार. असे आपले झाले सगळे तयार करून घेतले. आणि एका साईडला आपलं आता तेल सुद्धा गरम झालंय. तेल जास्त गरम करायचं नाही, मिडियम साईड मिडियम गरम करायचं. आणि तेलामध्ये आता आपण सोडूया. एका वेळी जेवढे राहतील तेवढ्याप्रमाणे त्या तेवढे सोडायचे. 5 ते 6 राहतात म्हणजे कढई, म्हणजे छोटी कढई म्हणजे त्याप्रमाणे सोडायचे. आणि हे तळताना आपण पहिला चमचा घालायचा वा गाळ घालायचं नाही, कारण ते तुटू शकतात. म्हणून थोडं वरती आले की मग ते आपण झाऱ्याने हलवायचे. आता बघा थोडे वरती आले ना, आता आपण एका साईडने आता हे उलटे करूया. आणि हे तळल्यानंतर खूप कुरकुरीत असे लागतात, छान लागतात. आता पावसाळ्यामध्ये गरम गरम सॉस बरोबर खा किंवा असेच खा. लहान मुलांचं तर टिफिनमध्ये सुद्धा द्यायला छान आहे. लहान मुलं हे आवडीने खातात. आपण बाहेरून सुद्धा आणतो हे स्माइली, पण ते बरेच दिवसाचं पॅकिंग असतं. म्हणून आपण आता घरीच करायचं. असे बघा कुरकुरीत झाले मस्तपैकी, चवीला सुद्धा छान लागतात. कसं तिखट वगैरे काहीच नाही, त्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात. मुलांना टिफिनमध्ये स्माइली द्यायची आणि त्याच्याबरोबर सॉस द्यायचा की मुलं ते आवडीने मस्तपैकी खातात. हे असं तुम्ही नुसते बटाटे असं उकडवून त्याचे स्माइली अशी तयारी करून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. ज्यावेळेस तुम्हाला तळायचं असेल ना त्यावेळेस ते काढायचे आणि तळायचे, तरीसुद्धा ते 8 दिवस राहू शकतात, ते खराब होत नाही. बघा झाले माझी आता स्माइली पोटॅटो तयार. आता आपण हे सॉस बरोबर खायला. पावसामध्ये आपण कांदा भजी तर नेहमीच करतो, पण हे नवीन एक प्रकार आणि छान लागतात, कुरकुरीत सुद्धा होतात. ते तुम्ही एकदा पावसाळ्यात नक्की करून बघा. न्यायला वेळ सुद्धा लागत नाही, पटकन होतात.